नमस्ते मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहे माझी बहीण रितिका, आणि आजही आम्ही एक धमाल चॅलेंज शूट करत आहोत। ती आहे मॅगी चॅलेंज। आम्ही ह्या चॅलेंज मध्ये दोघीही वेगवेगळ्या मॅगीच्या रेसिपीज बनवणार आहोत, आणि त्या रेसिपी जज करण्यासाठी आमच्या सोबत येणार आहेत एक स्पेशल जज। सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा, जज पण कोण आहे कळेल, आणि तुम्हाला रेसिपीज ही मिळतील जरा जरा युनिक मॅगीच्या। सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या मॅडम रेडी झालेल्या आहेत आमच्या या चॅलेंजसाठी, आणि पहिली ती रेसिपी बनवणार आहे। सो आमच्या प्रेक्षकांना सांग रितिका, आज तू कुठली मॅगीची रेसिपी करतेस? कौन है ये लोग, कहां से आते हैं? एग्ली ओलियो मॅगी। हा, सो ती करत आहेत एग्ली ओलियो मॅगी, एक इटालियन टाईपची मॅगी असणार आहे ही। सो बघूया ती कशी बनवते। मॅगी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण मॅगी बॉईल करून घेऊया। त्यानंतर पॅनमध्ये ऑइल, गार्लिक, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, टेस्ट मेकर आणि थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून घेऊयात। आता बॉईल केलेली मॅगी आपण ह्यामध्ये ॲड करून चांगली मिक्स करून घ्यायची, आणि त्यानंतर मॅगी सर्व्ह करूया, आणि वरून चीजचं गार्निशिंग केला। तर मॅगी ह्या पदार्थाशी रिलेटेड खूप लोकांचे खूप मेमरीज असतात, म्हणून आम्ही हा आज क्विक अँड इझी पदार्थ निवडलाय। बट मॅगी म्हटलं की काही ना काहीतरी सगळ्यांना आठवत असतं, काहीतरी रिलेटेड मेमरीज असतात। तर तुमच्या डोक्यात कोणती मेमरी आली हे कॉमेंट मध्ये मला नक्की सांगा। तुझी काय आहे का मेमरी? कैसा लगा मेरा मजाक? जी रेसिपी आता रेडी झालेली आहे। आता माझा चान्स आहे मॅगीची रेसिपी बनवण्याचा, आणि मी खूपच सिंपल रेसिपी बनवणार आहे। फक्त त्यात खूप जास्त वेजीज असणार आहेत। सो ज्या लोकांना खूप जास्त व्हेजिटेबल्स आवडतात त्यांना ही मॅगी नक्की आवडेल। सो बघूया। व्हेजिटेबल तडका मॅगी बनवण्यासाठी आपण पॅनमध्ये ऑइल घेणार आहोत। त्यात बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेलं कॅप्सिकम, थोडेसे मटर आणि मॅगी मसाला ऍड करून त्यात एक ग्लास पाणी घालणार आहोत। त्यानंतर मॅगी ऍड करून ही शिजवून घ्यायची आहे मॅगी, आणि थोडीशी कोथिंबीरही घाला त्यात। त्यानंतर आपण एक तडका बनवणार आहोत। त्यात ऑइल, बटर, बारीक चिरलेलं लसूण, लाल मिरची पावडर आणि दोन भेटगी मिरच्या टाकलेल्या आहेत, आणि हा तडका आपल्याला मॅगीमध्ये ॲड करून आपली मॅगी रेडी झालेली आहे, आणि आता आपण ह्याला सर्व्ह करणार आहोत। तर आता आमच्या दोघींच्या मॅगी रेसिपीज रेडी झालेल्या आहेत। आम्ही इथे थोडंसं प्रिपेरेशन करतोय, आणि बाहेर आमचे जजेसही येऊन बसलेले आहेत। तर चला लवकर घेऊन जाऊया आपल्या ह्या मॅगीची रेसिपी, आणि बघूया काय कोण जिंकतो। चलो भाई देखो अब मैं क्या करता हूं। अच्छा, स्पेशल गेस्ट आता आम्ही रिव्हील करत आहोत, स्पेशल जजेस। तर ह्या आहेत आपल्या स्पेशल जजेस। ही आहे माझी मावशी, आणि ह्या आहेत आमच्या मातुश्री। दोघींचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत। तर ह्या दोघी आपल्या मॅगीच्या रेसिपीज टेस्ट करून सांगणार आहे की त्यांना कुठली डिश जास्त आवडली, आणि आम्ही त्यांना गेसही करायला लावणार आहे की कोणी कोणती बनवली असेल। सो बघू, त्यांची पण ही एक टेस्ट असणार आहे। सो बघूया कसं होत आहे। त्यांना ही मॅगी देऊया। सो बघूया काय रिॲक्शन पकड गते। वा मस्त, खर तर मी मॅगी खात नाही, पण ही फार छान आहे। चीज मॅगी मस्त आवडली मला। मी पण खात नाही, पण छान आहे। वाटली तुम्हाला ही मॅगी? मस्त मस्त आवडली। तुला मस्त? टेस्ट करून सांगा कशी आहे। ही पण छान आहे, मस्त। वेळ आहे पॉइंट्स देण्याची। सो दोघी दोन्ही मॅगींना तुम्हाला पॉइंट द्यायचे आहे। सो सांगा काय तुम्हाला वाटत। पहिली जी खाल्ली त्याला 10 out of 9 देईन मी, आणि दुसरी खाल्ली त्याला पण 10 out of 9 देईन, कारण दोन्ही पण मॅगी खूप अप्रतिम आणि वेगळ्या वेगळ्या होत्या। पहिल्याची होती मी चीज खाल्लं त्याच्यात, म्हणजे चीज लागलं मला, चीजचा फ्लेवर आला। दुसऱ्यामध्ये मला पूर्ण व्हेजिटेबल्स मिळाले, म्हणजे वाटाणा, गाजर, परत आणि ती मिरची, माझी मिरची फेवरेट आहे, त्यामुळे दोन्ही मॅगी मला खूप आवडल्यात। दोघांना पण मी 9 out of 9 नाही देऊ शकत, पण 9 out of 10 सॉरी 10 out of 9 देऊ शकते। पण तू किती पॉइंट देशील? 10 out of 9 दोन्ही मला आवडल्या। यार किती ऑसम आहे। मावशी गेस करेल की कोणती मॅगी होणाची होती? जी मी पहिली खाली ना ती रितिकाने केली, आणि सेकंड खाली ती ऐश्वर्याने। हो माझं पण तेच मत होतं। तर दोघींना आम्हाला 9-9 त्यांनी पॉइंट दिलेले आहेत, आणि आम्हाला माहितच होतं कुठेतरी की ह्या
एकीला कमी पॉइंट्स देऊ शकत नाही, कारण की शेवटी त्या आम्ही दोघी त्यांच्या लाडकी आहेत. बट व्हॉट एव्हर, मला पण ही जी मॅगी आवडली, मी टेस्ट करून बघितलेली आहे. सो आता विनर तर आम्ही नाही सांगू शकत की कोण आहे, बट आम्हाला मजा आली आणि आमच्या मम्म्यांनाही मज्जा आली असेल. खूप मजा आली, खूप मजा आली. नवरे मम्मी आणि मावशी हे लाईक खूप जवळचं नातं असतं प्रत्येक मुलांसाठी. सो मावशी ही पार्शलिटी नाही करू शकत आणि तुमची आई ही पार्शलिटी नाही करू शकत. सो आम्हाला माहितच होतं हे आम्ही चॅलेंज ड्रॉच होणार आहे, बट मजा आली. सो तुम्हाला हे चॅलेंज कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.